आपल्या सगळ्यांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येते। आतापर्यंत कोरोना सोबत आपण लढत होतो, पण आता हा लढा काही दिवसातच संपणार आहे। प्रजासत्ताक दिनाच्या आसपास आपल्याला कोरोनाची वैक्सीन मिळणार आहे। पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकची लस अंतिम टप्प्यात आहे। कोरोनाचं संकट हद्दपार करून देशाला कोरोनामुक्त करण्याच्या हेतूनं प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधून कोरोनावरील लस पंतप्रधान नरेंद्र मोदी तथा केंद्र सरकारकडून 26 जानेवारीला कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस वितरित केली जाणार आहे आणि त्यानुसार नियोजन सुरू असल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय।